आनंद ऋषीजी सारखे आरोग्य मंदिर सर्वसामान्यांना आधार. महापौर रोहिणीताई शेंडगे. आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद. 247 रुग्णांची मोफत हृदय तपासणी. कोरोना महामारीत आरोग्यसेवा व सुसज्ज हॉस्पिटलचे महत्त्व सर्वांना कळाले. आनंद ऋषीजी सारखे आरोग्य मंदिर सर्वसामान्यांना आधार ठरत आहे. सर्वसामान्य रुग्णांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट करून आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून चालू असलेल्या रुग्णसेवेचे महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी कौतुक केले. राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 30व्या स्मृतिदिनानिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्वर्गीय मदनलालजी छाजेड यांच्या स्मरणार्थ शांताबाई मदनलाल छाजेड, मनोज छाजेड, मुकेश छाजेड, अशोकलाल छाजेड व स्कायब्रिज परिवाराच्या सहकार्याने आयोजित मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महापौर शेंडगे बोलत होत्या. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संतोष गेनप्पा, दत्ता कावरे, दिलीप सातपुते, दत्ता जाधव, सतीश लोढा, गणेश कांक्रिया, डॉक्टर आनंद छाजेड, ममता छाजेड, सुनील छाजेड, डॉक्टर प्रकाश कांक्रिया, डॉक्टर वसंत कटारिया, प्रकाश छल्लाणी, डॉक्टर आशिष भंडारी, डॉक्टर राहुल अग्रवाल, डॉक्टर अमित थोपटे, डॉक्टर विनय छल्लाणी, पारुनाथ ढोकळे आदींसह जैन सोशल फेडरेशनचे सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविका डॉक्टर वसंत कटारिया म्हणाले की देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी येतात. हॉस्पिटलमध्ये असलेल्या अद्ययावत सुसज्ज कार्डियाक सेंटर, कॅथलॅब व अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून 30,000 जास्त बायपास सर्जरी तर 50,000 एंजिओप्लास्टी करण्यात आलेल्या आहेत. बायपास, वॉल रिप्लेसमेंट, हृदयरोग, जन्मजात दोष, हृदयाचे छिद्र बुजवणे व लहान मुलांच्या हृदयाच्या गुंतागुंतीच्या अवघड शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात येतात. तर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत हृदय शस्त्रक्रिया मोफत केली जात असल्याचं त्यांनी सांगितलंय. डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी पाहुण्यांचे स्वागत करून मागील 22 आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरू आहे. मोफत आरोग्य शिबिर घेऊन शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचे कार्य केले जाते आहे. 15 ते 16 बायपास सर्जरीला मोठ्या शहरात 5,00,000 खर्च यायचा. या दर्जाची शस्त्रक्रिया 50,000 उपलब्ध केल्याने हॉस्पिटल देशात नावारूपाला आल्याचे त्यांनी सांगितले. शांताबाई छाजेड यांनी आनंद ऋषीजींच्या आशीर्वादाने रुग्णसेवा करण्याची संधी मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो. आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या मानवसेवेच्या कार्यासाठी छाजेड परिवाराचे नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले की संतांच्या विचाराने आनंद ऋषीजी हॉस्पिटल रुग्णसेवा करत आहे. हे हॉस्पिटल गोरगरिबांसाठी नवजीवन देणारे ठरले आहे. माणुसकीचे भान ठेवून सर्वसामान्यांना आरोग्यसेवेच्या रूपाने आधार दिला जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच उपस्थित पाहुण्यांनी आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या उभारणी काळापासून माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांनी दिलेले योगदान व अनेक अडचणीत हॉस्पिटलच्या मागे ठाम उभे राहून दिलेली साथ याबाबत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या शिबिरात 247 रुग्णांची मोफत हृदय तपासणी करण्यात आली. यामध्ये गरजेनुसार रुग्णांची बायपास, एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी, BMV व हृदयातील झडप बदलण्याची शस्त्रक्रिया अत्यल्प दरात केल्या जाणार आहेत. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत या हृदय शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी जैन सोशल फेडरेशनचे सदस्य व आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. समाजासाठी काय करायचं असेल तर भैयांकडनं आम्ही शिकत आलेलो आहोत. समाजासाठी सेवा कशी करायची, भैया
करण्यात आले. 20 वर्षापासून चालू आहे. आतापर्यंत जवळजवळ आपण 30,000 बायपास सर्जरी केल्या. जवळजवळ 50,000 एंजियोग्राफी केल्या. याला असं काही लिमिटच नाही. एवढं सगळं काम एवढ्या छोट्या हॉस्पिटलमध्ये नगरसारख्या शहरामध्ये आणि खूप तळागाळातल्या पेशंटसाठी केलं. आतापर्यंत जवळजवळ 70-80% गोष्टी आम्ही फ्रीज केल्या. सुरुवातीला जेव्हा राजीव गांधी योजना नव्हती, आता राजीव गांधी जर आपल्याला पैसे मिळतात आपण फ्री करतो, अख्याच्या फ्री करतो. परंतु तेव्हा ज्यावेळी राजीव गांधी नव्हती तेव्हा 50,000 करणं हा मोठा खूप मोठं कार्य होतं. ते 50,000 आम्ही सक्सेसफुल केलं. किंवा पुण्याचे डॉक्टर आमच्याकडे अन्वयमुळे हर्डेकर आले सुरुवातीला. मनीष फिरोदया अन्वयमुळे हर्डेकर आम्ही सुरुवाती केली. त्यांनी सांगितलं की एवढं स्वस्थ करू नका, परवडणार नाही, बंद पडेल, क्वालिटी देता येणार नाही. म्हटलं सर तुमचे काय असेल ते सगळे पैसे घ्या, मी मागेच करतो. आणि मग आम्ही त्याप्रमाणे जेवढं शक्य होईल तेवढं केलं. आणि आता पण आम्ही सक्सेसफुल आहे. आनंद विश्व हॉस्पिटल क्वांटिटी एवढं करतं हे नाही, क्वालिटी कुठल्याही पुण्याच्या कुठल्याही मुंबईच्या हॉस्पिटल नाही. लहान मुलांच्या ऑपरेशन्समध्ये आपण खूप खूप लहान मुलांना मदत केली. त्या ऑपरेशनचा फायदा असा असतो की एकदा ऑपरेशन झालं की त्याला 200 डॉक्टर लागत नाही, तो 100 वर्ष जगू शकतो. असे कित्येक लहान मुलं आपण अजूनही करतो आणि केली. बायपास सर्जरी खूप खूप महाग आहे. 5 लाख रुपयाची सर्जरी आपण इथं फ्री करतो प्रत्येकासाठी. छान क्वालिटी देतो आणि खूप आनंद आहे. त्याच्यामागची सगळ्यात मोठी टीम म्हणजे आमच्या इथे जे सर्जरी येतात, डॉक्टर संदीप तळस, डॉक्टर कर्णे, डॉक्टर रानडे, खूप छान काम करतात. म्हणजे प्रतिष्ठित डॉक्टर आहे आणि इथे येऊन एवढ्या छोट्या शहरात एकदम चांगल्या प्रकारची सर्जरी करतात. डॉक्टर एरंडे म्हणून आमच्याकडे आहेत, डॉक्टर छल्लानी आहे, डॉक्टर मोरे आमच्या आयसीयू बघतात. आणि कार्डियकमध्ये डॉक्टर अग्रवाल, डॉक्टर झुंटे, डॉक्टर गौरी, हे सगळं एक टीमवर्क आहे, खूप मोठं टीमवर्क आहे. प्रत्येक पेशंट बायपास करायचं म्हटलं की त्याला 20 लोक लागतात. आणि हे सगळं करून एवढं छान नाचा देतोय आपण. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजच्या घटनेसाठी सांगायची म्हणजे आमचे अनिल भैया राठोड. अनिल भैया राठोड माझ्यासाठी खूप खूप प्रिय व्यक्ती. नगरमध्ये आलो तेव्हापासून माझी त्यांची ओळख. करून साठवडून त्यांच्या घरी इथं जायचो, त्यांचं सगळं बघायचो, खूप प्रेम करायचे आमच्यावरती. कुठले काम म्हटलं काही करायचे आणि त्यांचा माझ्यावर खूप श्रद्धा, भयानक श्रद्धा. म्हणजे आमचे जे मुंबईला गेले ते डॉक्टर कांडारी असं खूप खूप जवळचा माणूस माझ्या. खूप वाईट वाटतं मला आज. नाही तर प्रत्येक शिवसेनेच्या प्रोग्रामला, प्रत्येक उद्घाटनाला जे मागचे 25 वर्ष सातत्याने असायचे आणि हे जे हॉस्पिटल सुरू केलं त्यांचा फार मोठा वाटा आहे. मध्ये खूप वेळामध्ये प्रॉब्लेम आला, मी डिटेल सांगत नाही. त्यांनी खूप मदत केली आणि पूर्णपणे हॉस्पिटलच्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी मदत करून कुठेच काही अडचणी गेली. आर्थिक सहयोग म्हणा किंवा सहयोग दिला त्या छाजेट परिवारांचंही मी मनापासून इथे स्वागत करतो. आणि आता असंख्य लोक मी म्हणताना की आपण हिंबेत हिंबेत तळेच असेल की आज इथे आनंदशी हॉस्पिटलच्या या टीममध्ये आपल्या हॉस्पिटलच्या स्वीपरपासून आज इथे जे कन्सल्टंट आहेत ते आज आपल्या संघेत सगळे जे मोठे मोठे कन्सल्टंट आहेत आज या सगळ्यांचं एक टीमवर्क आहे. आणि त्यामुळेच आपण ही यशोगाथा जी आहे ही आपण शिबिर आयोजित केले. प्रथम मी साजेट परिवाराला त्यांना धन्यवाद देईल. त्यांनी या ठिकाणी त्यांची स्पॉन्सरशिप दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो. या दवाखान्याच्या इतिहासाच्या बाबतीत हालचाली झालेली पाहिलं त्यावेळेस 91 साली इथं जे स्लॉटर हाऊस होतं आणि भक्तीसेवा मंडळ होतं इथं डॉक्टर कांबळेंना माहिती की भाजनाचं का वाजायचं, इकडं कोणाचे वाजायचे काय वाजायचे आता ते बोलायची गरज नाही. त्यावेळेस प्रथम मी महापालिकेत गेलो 91 साली नगरपालिकेमध्ये. त्यावेळेस मला आनंद आहे की मी ज्यावेळेस महासभेमध्ये बोलायची पहिली वेळ आली तर मला बाबू चोरडे नावाचे PME त्यावेळेस मला एक चिठ्ठी लिहिली होती की तुम्ही ह्या दवाखान्यासाठी अनुमोदक सूचक म्हणून भूमिका मांडा. तर त्यांनी मला लिहिली होती. मला त्यावेळेस बोलता येतो आणि स्वर्गीय आपल्या नगरचे दिलीपजी गांधी यांनी जवळ त्याला अनुमोदन दिलं होतं. मला त्याचा अभिमान आहे की त्यावेळेस वसंतशेठ गांधी, हेमरजी मोरा, डॉक्टर कांगरिया हे सतत रोज म्हणजे सगळे 10 वाजेपासून नगरपालिकेमध्ये जुने महानगरपालिकेत इतकं त्यांनी हे केली. आणि त्याच्यानंतर सुरेश दादा यांनी एवढी मदत केली. स्लॉटर हाऊस सुरेश इथं स्लॉटर हाऊस होतं कोणाचं होतं आता ते काय मी ते फलत जाणार नाही. त्याच्यावर टाळ वाजले काय काय झालं त्याच्यामुळे सुरेश दादा यांनी आरक्षण रुजू केलं आणि त्याची हे दवाखानी वाटवण टाकली. मी या तिकडे एवढं डॉक्टर यावेळेस या काही लोकांनी आता पाण्याच्या प्रयत्न केले की वरचे बसले. महानगरपालिकेमध्ये नवीन युनिफाईड PCR रूल आलेले आहे त्याच्याबरोबर तुम्हाला अजून 7 वाजल्या परवानगी भेटू शकते. आणि मोठ्या प्रमाणात प्रगती होणार आहे. या संयुक्त विद्यमानं अनिल भैया राठोड यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिबिर आयोजित केले. या कार्यक्रमाला उपस्थित हाजर परिवार,
शिवसेनेचे प्रथम नागरिक महापौर रोहिणीताई शेटगे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत करतो.